तर रामराम मंडळी सकाळी सकाळी मी चालले आता संक्रांतीचा मेकअप शूट करायला आणि मी लगेच झोपेतून उठल्यामुळे माझा चेहरा कसा सुजला आहे बघा की माझी खूप दिवसापासून इच्छा होती की बाबा चला मकर संक्रांतीला आहे की ना मस्त मेकअप करूया तर मी इथं आले इन्फिनिटी ब्युटी पार्लर जे आहे त्यांच्याकडे आले त्यांच्याकडे खूप छान मेकअप असतात खूप म्हणजे खूप तुम्ही आता पुढे बघणारच आहेत खूप छान सर्व्हिसेस आहेत तिथे म्हणून मला चल पार्लरमध्ये एवढं भारी आहे की मेकअप करण्याच्या आधी स्किन प्रिपेरेशन म्हणजे खूप छान केले जाते ज्यांची ड्राय वगैरे आहे तरच छान मेकअप बसतो म्हणून एवढी छान सुविधा आहे म्हणजे इथं खरंच खूप भारी त्यांनी आहे ना मला तेवढी झोप येऊ लागली मग मी माझ्या आयब्रो केल्या नव्हत्या म्हणून मी म्हटलं चला आयब्रो करा त्यांनी आयब्रो केले बघू लागले मग मी कशा झाल्या आयब्रो हे बघा त्यांचं पूर्ण आता आणखी एक नवीन म्हणजे सगळ्यांना आपल्याला वाटते की बाबा आपल्या तोंडावरचे हे की नाही हेअर काढल्यावर आहे की नाही आपल्याला काहीतरी नुकसान होते असं वाटते बट काहीच होत नाही आठ दिवसाला तुम्ही रेझर करू शकता मेकअप छान बसतो मेकअप म्हणून मेकअप नाही तुम्हाला पण चेहरा तुमचा ह्यानं खूप भारी दिसतो हे मला केल्याच्यानंतर कळालं अगोदर पण मी करत होते पण एवढे प्रॉपर आणि एवढे छान करत नव्हते मग यांनी केलं तर माझं मला येणं खूप फील छान झालं म्हणजे मस्त आणि हे आहे सगळ्यात मोस्ट पार्ट म्हणजे डिफिकल्ट की बाबा लेन्सेस आधी वाटते किती त्रास होतो पण काही होत नाही आणि मग यांनी मेकअपला सुरुवात केली मला तर स झोपी जायचंच काम होतं मला एवढी झोप येऊ लागली म्हणजे <laughs> चला आपलं कामच आहे आता झोपी जायचं मस्त एवढं छान वाटू लागलं मला वाटलं लागलं झोपाच काढावं काय की यार खरंच मग त्यांनी आणखी जे आपले लिप असतात ते आता हिवाळ्यामध्ये पूर्ण उलतं समजा ड्राय होतात त्याच्यावर त्यांनी स्क्रब केलं जे डेड स्किन आहे आपली ते निघून जाते आणि मग एवढं हे कायम होतं की मला माहीत नाही पण खूप भारी वाटू लागलं पफिनेस हां पफिनेस जायसाठी होतं मग आता हे बघा तुम्ही लिपचं आहे ना पूर्ण जे ड्राय झालेलं असते आपली स्किन हे पूर्ण निघून जाते खूप भारी वाटू लागलं सर्विस एवढी छान आहे त्यांची खरंच मस्त मस्त खूप छान वाटू लागलं मग यांनी आय थिंक प्रायमर वगैरे लावू लागले मलाही काय प्रोडक्टचे नावं माहीत नाहीत आपल्याला फक्त पॉन्ड्स पावडर माहीत आहे <laughs> म्हणून जास्त काही मला माहीत नाही एवढं की बाबा प्रोडक्टचे नावं माहीत नाहीत मला मला पण मेकअप ना साधाच येतो एवढा काही भारी येत नाही काही नाही हे पफीनेस जावं म्हणून आहे खूप रिलॅक्स आणि एवढं छान वाटू लागलं ना बाप रे खूप छान खूप मस्त झोप येऊ लागली मला तर आणि खरंच मला त्या दिवशी कळालं की बाबा मेकअप आर्टिस्ट होणं खूप आवड आहे आता कोणी पण मेकअप आर्टिस्टला ट्रोल करत आहे की तुम्ही आहे की नाही मेकअप करायला काळ्याला गोरं करायला गोऱ्याला काळं करायला काही पण करायला किंवा झाकायला अरे पण हे एक कला आहे माहीत आहे का कला याच्यामध्ये खरंच खूप हार्ड आहे एवढं हार्डवर्किंग काम आहे की एवढं शिकणं ज्याचा त्याचा स्किन टोन वेगळा असतो त्याच्यानुसार तुम्हाला मेकअप करावं लागते म्हणजे एवढं नॉलेज घ्यावं लागते डीप खरंच खूप हार्ड आहे मेकअप करणे आणि मेकअप हे एक आर्ट आहे कला आहे त्याला ट्रोल केलं जाते की बाबा मेकअप करायची काय गरज आहे मेकअप करू नका अरे पण तुम्ही मुळात सुंदर जरी असला तरी तुम्हाला मेकअप केल्यावर तुम्ही आणखी जास्त सुंदर दिसता हे मानते मी याला तर मग मस्त मला तर ला मला वाटते जरा अशी झोपे लागली होती काही की छान आयला न लावू लागले त्यांनी झोप लागली पण मला बघ वाट लागलं ला कसं झालं आहे मेकअप बघूया बघूया म्हणजे एक डोळा उघडून मी बघू लागले मग पापणी लावली त्यांनी आयले आणि मग आता झोपेतून उठावं असं म्हणू लागले मी त्यांनी आयलॅशिस लावले आणि मला वाटते मेकअप ह्या मुली आहे की नाही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करत नाही ते स्वतः म्हणजे छान वाटावं हो। त्यांना कॉन्फिडन्स एक येतो वेगळा की बाबा मेकअप केल्यावर आपण स्वतः एक कॉन्फिडन्स येतो की की आपण पण भारी आहोत म्हणजे कसं मेकअप केल्याने जे कॉन्फिडन्स येतो तो खरंच मोटिवेशन असते कामासाठी म्हणजे तुमचा दिवस छान जातो एवढा मेकअप म्हणत नाही मी आता हा ब्रायडल लुक झाला समजा आता नवरीचा मेकअप झाला माझ्यावर त्यांनी ट्राय केला बट खरंच नॉर्मल पण माणसांनी पूर्ण तयार तयार छानच राहिलं पाहिजे स्वच्छ नीटनेटके मेकअप करूनच असेल ना तर आपलं काम चांगलं होते मोटिवेशन भेटते पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि आपल्याकडे म्हणतात एवढा महाग मेकअप काय अरे मेकअपचे प्रॉडक्ट पण तसेच महाग आहेत ना तुमचं म्हणजे क्वालिटी तशी आहे हे बघा तुम्हाला जर क्वालिटी पाहिजे असेल तर पैसे पे करावंच लागतात तेवढे महाग आणि स्वस्त असं काय म्हणता येईल ना तुम्हाला पैसे चांगले दिले तरच चांगला रिझल्ट येतो आणि हे आहे आय थिंक मला वाटते स्प्रे तुडून त्यांनी एअर फाउंडेशनचं काहीतरी आहे मला पण एवढं माहीत नाही पण तुमच्या जे कणा कणा स्किनच्या फाउंडेशन जाते म्हणून हे आहे मला एवढं थंड छान वाटू लागलं वाटू लागलं वा असंच कंटिन्यू करत राहावं त्यांनी आणि हे ब्लश लावले मस्त मला छान वाटू लागलं लग खूप लग आता विदाऊट तुम्ही मला म्हणजे काय बघितलं की बाबा विदाऊट मेकअप पण बघितलं आहे फेस आणि आता मेकअप केल्यावर बघा स्किनवरचं काहीतरी दिसतंय का म्हणजे खूप भारी यार हे एक आर्ट आहे खरंच याचं हे ना तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मी म्हणून मी नाही पार्लरवाल्यांचा खरंच आदर केला पाहिजे त्यांनी एवढं घरदार सगळं आवरून इथं येतात आणि आपल्याला एवढं छान तयार करतात खरंच हे जोक नाही आणि हे आर्ट आहे याची खरंच सगळ्यांनी रिस्पेक्ट केली पाहिजे आदर केला पाहिजे ट्रोल केलं नाही पाहिजे त्यांना तर मग माझा फायनली एका तासाच्या नंतर मेकअप झालेला आहे सेट पण होणार आहे लिपस्टिक चालू आहे माझं आणि त्यांनी मला मकर संक्रांतीचा लुक करणार होते तर हे हलव्याचे दागिने बघा याला बघूनच मला त्या तोंडाला पाणी सुटले हे एवढी अरेंजमेंट यार बघा म्हणजे खरंच सोपं नाही आहे पूर्ण त्यांनी गोळा केलं विकत आणलं आणि रेंटनं घेतली साडी वगैरे खरंच आणि किती छान त्यांनी रेडी करून ठेवलेले आहे बोर वगैरे सगळं मला तर तोंडाला पाणी सुटलं बाबा शूट करायचे म्हणून मी थांबले मला ते एवढी म्हणजे मला खाऊच वाटू लागलं बोर वगैरे सगळं आणि खूप छान लुक झाला हे फायनली तुम्ही बघू शकता आणि ही साडी आणली होती ब्लॅक कलरची एवढी भारी साडी होती तुम्ही बघू शकता लॉंग होती आय थिंक सहावार वगैरे आहे पदर वगैरे लॉंग सोडायला बट खूप छान साडी होती आणि ही हेअरस्टाईल पण बघा तुम्ही किती छान खूप छान केली होती आणि हा आहे आता माझा फायनल लुक बघा तुम्ही माझं मला मी प्रेमात पडले की वाव एवढा छान मेकअप झाला होता म्हणजे नो मेकअप लुक वाटू लागला एवढा सोबर सिंपल, खूप छान काय बडबड नाही गडबड नाही मस्त मेकअप आणि आता फोटोग्राफर आला आणि शूट चालू झालं होतं मला तर मग व्हिडिओ आवडला असतं सांगा मेक माझा मेकअप कसा झाला की विदाउट मेकअप मी छान दिसू लागले जर माझ्या कोणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कल्पना खानसोळ एकवीस अकरा हे चॅनल आहे इथं पण मला फेसबुकला पण फॉलो करा इंस्टाग्रामला पण फॉलो करा ओके भेटू या दुसऱ्या व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये थँक्यू